पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे बोलतात, थेट ऐकूया. रद्द करा, अशी परिस्थिती आहे ते असं आत्ता तरी दिसतंय. मीही स्वतः त्या संस्थेला पत्र लिहिणार आहे सरकारच्या त्या डिपार्टमेंटला, कारण का DOPTला आपण पण विचारलं पाहिजे ना की नक्की काय. फक्त एखादी बातमी सोशल मीडियामध्ये फिरतीये पण त्याचं स्पष्टीकरण हे DOPTला आपल्याला द्यावं लागेल. अतिशय गंभीर विषय आहे तो, आणि नाहीतर सरकारने स्वतः येऊन सांगावं. लाडकी बहीणसाठी 200 कोटी रुपये खर्च करून जाहिराती करता, म्हणजे पैसे देत आहेत याचा आनंद आहे, पण तेच 200 कोटी रुपये आमच्या आशा आणि अंगणवाडी महिलांना दिले असते तर त्यांची दिवाळी आणखीन गोड झाली असती. लाडकी बहीणमुळे कुठेतरी असं नाहीये. त्याच्या पुढे काल तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेलं आहे की जर सरकार आलं नाही तर योजना बंद होईल, हे सत्तेमधले लोक म्हणत आहेत. हे दुर्दैव आहे की सत्तेमधले लोक धमक्या दिल्याशिवाय त्यांना काही दुसरं सुधरतच नाहीये. जो उठतोय तो धमकी देतोय की जर आम्हाला मतदान केलं नाही तर ही योजना बंद होईल. एक तर त्यांचं सरकार येणार नाहीये आणि ही योजना बंद होणार नाहीये, कारण का आमचं सरकार आल्यानंतर आम्ही ह्या योजनेत आणखीन सुधारणा आणणार आहोत आणि याचा सगळ्याचा एक खूप चांगला प्लॅनही आम्ही केलेला आहे. देवेंद्रजी अनेक दाखले देत असतात. काल तर मला तर इतकं आश्चर्य वाटलं की देवेंद्रजींसारखा कर्तृत्ववान आणि हुशार माणूस ज्याला मी समजत होते त्यांनी असा आरोप करावा की विरोधक चुकीचे फॉर्म भरत आहेत. तुमचं सॉफ्टवेअर काय करतात? तुम्ही गृहमंत्री आहात ना, लावा इन्क्वायरी. म्हणजे ह्या राज्याच्या गृहमंत्र्याला माहितीच नाही चुकीच्या घटना कुठे होत आहेत. आणि त्यांनी अपने घर में झाके देखो, तुमच्याच चॅनलवर आज बातमी आली आहे की ज्या नागपूरमधून ते निवडून येतात तिथल्याच पोलीस स्टेशनवर जुगार खेळला जातोय. मी म्हणत नाही, चॅनल म्हणत आहे. त्याच्यामुळे देवेंद्रजींनी स्वतःच्या घरात पहिलं झाकून बघावं दुसऱ्यांना नावं ठेवायच्या आधी. आम्ही टीका कधीच केली नाही. लेट्स गो डेटा बेस्ड. योजनेवर कोणीच टीका केली नाही. डेटा बाईज एव्हिडन्स द्या माझी देवेंद्रजींवरून. ते म्हणतील ती वेळ, तो म्हणतील त्या विषयावर बोलायची तयारी. आणि फक्त त्यांची नाही, ते मोठे नेते, त्यांचा कोणी पदाधिकारी पण चालेल. आमच्याकडून कुठल्याही स्कीमला विरोध किंवा टीका केलेली नाही. आम्ही सूचना केवढीच केली की लोकसभेच्या आधी यांना बहिणी लाडक्या नव्हत्या. लोकसभेच्या आधी बहिणींना काय काय केलंय मला विचारा ना. त्यामुळे बहीण लाडकी कधी झाली? इलेक्शनच्या रिझल्ट नंतर बहीण लाडकी झाली. रडीचा डाव आहे आणि काय. नियम कायद्याप्रमाणे 29 नोव्हेंबरच्या आज सरकार बसलं पाहिजे आणि अशी कुठलीही परिस्थिती या देशात नाही की वेळेवर इलेक्शन. मला एक गोष्ट सांगा, ते काय म्हणाले की जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये इलेक्शन घेतोय म्हणून आमच्याकडे फोर्स नाही. जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेचं इलेक्शन देशाबरोबर घ्यायला यांच्याकडे फोर्स होता, पण विधानसभा घ्यायला यांच्याकडे फोर्स नाही. हास्यास्पद आहे. आणि हरियाणामध्ये पण 80 आमदारांचं ते राज्य आहे आणि जम्मू काश्मीर काही असं नाही आहे की 500 खूप मोठं राज्य आहे, अवघड आहे. ही फक्त पळवाट आहे हो. हे लोक म्हणजे लोक फार हुशार असतात. आज तर खरं मी दिवसभर नाशिकच्या दौऱ्यावर आहे. आज रात्री 10-11 पर्यंत यांनी प्रोग्राम लावलाय सगळा. आणि आधी लग्न कोंडाण्याचं. पुण्यामध्ये काल जो पाऊस झाला त्याच्यामध्ये प्रचंड अर्ध्या तासाच्या पावसात प्रचंड पुण्यामध्ये पाणी साचलं. प्रशासन कुठेतरी हतबल झाल्याचं बघायला मिळालं. हे तर सातत्याने पुण्यात होत आहे. पुण्यामध्ये जी डेव्हलपमेंट झाली ती कम्प्लिटली अनप्लॅन झालेली आहे. आणि प्रशासन गेले 2 वर्ष तर प्रशासन हे जे सरकार आहे तेच आहे. नाले सफाईसाठी करोडो रुपये दिले जातात, मग त्या नाले सफाईचं काय झालं? किंवा जे अर्बन प्लॅनिंग करतायत सगळ्या आणि बिग टिकिट प्रोजेक्ट्स, म्हणजे जेवढा मोठा कॉन्ट्रॅक्ट तेवढं लवकर अप्रुव्हल, जेवढं छोटं साध्या माणसाचं काम तेवढं त्याला उशीर. त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीत तुम्ही बघताय की पुण्यामध्ये डेव्हलपमेंटच्या नावावर
जे काही पुण्यामध्ये जी डेव्हलपमेंट झाली ती कम्प्लिटली अनप्लॅन्ड झाली आहे. आज अनेक लोकांच्या घरात पाणी शिरतंय. मिसमॅनेजमेंट ऑफ पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री मला वाटतं हे आरोप प्रत्यारोप फक्त चॅनल वर असतात, मीटिंग मध्ये नसतात. ठीक आहे ना, आधी राऊत साहेबांची स्टाईल आहे, पण उद्धवजींनी पण एवढा मनाचा मोठेपणा दाखवलाय. तुम्ही सिलेक्टिव्हलीच लक्षात ठेवता, तुम्ही उद्धवजींचं का नाही भाषण लक्षात ठेवत. त्याच्यात उद्धवजींनी एवढा मनाचा मोठेपणा दाखवलाय की ज्याला योग्य असेल त्यांनी नाव पुढे करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लाईन ही आमचे महाराष्ट्राचे नेते माननीय जयंत पाटलांनी क्लिअर केलेली आहे. तरी पण ताई तुम्हाला काय वाटतं, तुमच्या एवढ्या अनुभवानुसार कोण मुख्यमंत्री पदाचा चेहरा महाविकास आघाडीचा असायला हवा किंवा महायुतीचा असायला? एका महायुतीचं मी कसं सांगणार, दुसरे काय घर में घेऊ माझ्या काही आपल्या समोर कोण असावं असं आपण एक गृहित मानतो. मी एवढा विचारच करत नाही एकतर, आणि दुसऱ्याच्या घरात झाकायला एक तर मला वेळही नसतो आणि मला इंटरेस्टही नसतो. आमचं आम्ही सांगू शकतो, आमच्यामध्ये आम्ही तिन्ही पक्ष आणि आमचे मित्रपक्ष हे एकत्र मिळून ह्या राज्यामध्ये महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार. महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे आणि भ्रष्टाचार तर गगनाला टेकला आहे. ही सगळी परिस्थिती असताना मला असं वाटतं पदापेक्षा राज्य लाईनीवर ट्रॅकवर कसं येईल ह्याच्या पॉलिसीवर चर्चा झाली पाहिजे, हे माझं मत. तर सुप्रिया सुळे नाशिकमध्ये बोलत होते आणि यावेळी अनेक मुद्द्यांवरून त्यांनी सरकारवर टीका केलेली आहे.